डिस्कवर रिसॉर्ट्स कर्जत घेऊन येत आहे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात भविष्य घडवण्याची सुवर्ण संधी, तेही अगदी माफक दरात. डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग सायन्स, 6 महिन्यांचा डिप्लोमा कोर्स, कोर हॉटेल व्यवस्थापन, फूड प्रोडक्शन, ग्रुमिंग फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग, फूड अँड बेवरेज मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट यांसारख्या अनेक विषयांचं प्रशिक्षण. कोर्स पूर्ण होताच 6 महिन्यांची पगार इंटर्नशिप, 100% नोकरीची हमी. ऍडमिशन तसंच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 8793875369. पत्ता डिस्कवर रिसॉर्ट्स कर्जत, नेरळ. कर्जत तालुक्यात आज एका व्हिडिओनं सकाळपासूनच रानगव्याची चर्चा सुरू झाली आहे. कर्जत भिसेगावच्या खिंडीत रात्री 1 वाजण्याच्या सुमारास येथील ऍडव्होकेट जोशी यांना रस्त्यावर रानगव्यानं दर्शन दिलंय. त्यांनी या गव्याला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलंय आणि याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. तसंच कर्जतहून नेरळ दिशेनं असणाऱ्या माणगावात देखील या रानगव्यानं 6:00 ग्रामस्थांना दर्शन दिल्यानं वनविभागाची देखील झोप उडाली आहे. तर वनविभागानं रानगव्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. कर्जत येथील प्रसिद्ध आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे ऍडव्होकेट ऋषिकेश जोशी यांना कर्जत भिसेगाव या परिसरात रात्री 1 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर भला मोठा भारतीय रानगव्याचं दर्शन झालं होतं. सुरुवातीला सर्व वाहनं या रानगव्यानं अडवून ठेवली होती. दरम्यान आपल्या कळपापासून एकटा पडलेला हा रानगवा वाट शोधत असताना ऋषिकेश जोशी यांनी आपल्या मोबाईल कॅमेरात या रानगव्याचे व्हिडिओ चित्रित केले. तर याबाबत जोशी यांनी पोलीस आणि वनविभागाला देखील माहिती दिल्याचं समोर आलं. परंतु त्यावेळी कोणीच उपलब्ध नसल्यानं 6:00 सुमारास हा रानगवा नेरळ दिशेनं असणाऱ्या माणगाव गावात देखील ग्रामस्थांना दिसून आल्यानं याची चर्चा सोशल मीडियावर पसरली. दरम्यान हा रानगवा माणगावला लागून असणाऱ्या माथेरान जंगल परिसरात गेल्याची माहिती समोर आली आहे. तर कर्जत आणि नेरळ माथेरान वनविभाग याबाबत माहिती मिळवत असून याबाबत आसपासच्या नागरी वस्तीमध्ये जनजागृती करतायत. रानगवा लोकवस्तीत आल्यानं तो गोंधळून बिथरण्याची शक्यता असल्यानं तो कोणालाही इजा पोहोचवू शकतो. या कारणानं नागरिकांनी त्याच्या समोर जाऊ नये म्हणून सांगण्यात आलंय. काहीसा लाजाळू असलेला हा प्राणी सहसा दिवसा नजरेस पडत नाही, मात्र रात्री जंगलात फिरताना दिसतो. मात्र आपला कर्जत तालुका हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असून भीमाशंकर अभयारण्य जंगल परिसर बाजूला आहे, तर एकीकडे पनवेल येथील कर्नाळा अभयारण्य आहे. त्यामुळे या परिसरात भारतीय रानगवे नागरिकांना दिसून आलेत. शक्यतो कळपात राहणारे हे रानगवे कळप सोडून जात नाहीत, परंतु एखादा रानगवा हा मार्ग चुकू शकतो असंही नागरिकांना वनविभागाकडून सांगण्यात आलंय. पश्चिम घाट परिसरात रानगवे सर्रास आढळतात. एका रानगव्याचं वजन साधारण 700 ते 1000 किलो असू शकतं. आकारमान मोठं असलं तरी हा प्राणी लाजाळू असल्यानं तो कोणालाही इजा पोहोचवत नाही. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.